स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचनमध्ये। चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया। आज आपण अळवडीच्या पानांचं, कापलेल्या पानांचं अळवडी बघूया। त्याच्यासाठी ही मी अळवडीची पानं घेतली आहेत। ही बघा, 5-6 पानं आहेत। छोटी असली तरी चालतील, मोठी असली तरी चालतील। तर आता ही पानं मी हे पूर्ण शिरा काढणार आहे। देठ काढून घेतले आहेत, काळ्या देठाची अशी बघून घ्यायची। ह्या शिरा काढणार आहे आणि 4-5 तुकडे करून कापून घेणार आहे। बेसन घेतलं आहे 2 वाट्या, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालणार आहे। आलं, लसूण आणि मिरचीची असं क्रश करून घेतलं आहे। हे मसाले घेतले आहेत, धना पावडर घेतली आहे, जिरा पावडर घेतलं आहे, मिरची पावडर घेतली आहे, हळद पावडर घेतली आहे, थोडंसं गूळ घेतलं आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, तीळ घेतले आहेत सफेद, आणि ही थोडीशी चिंच भिजत घालून ठेवली आहे, त्याचा कोळ घालणार आहे। ही अळूची पानं बघा, अशी मी हे बघा असे तुकडे करून वेळेवर कापून घेतले आहे। सुरीने पण कापू शकता। पूर्ण असे शिरा काढल्या आणि अशी पानं कापून घेतली आहेत। एका बाऊलमध्ये घेऊया। बेसन घेतलं आहे ना, ते थोडं थोडं घालणार आहे मी। पहिले 1 वाटी घालते। एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घालते, हळद पावडर घालते, मिरची पावडर घालते, कारण आला लसूणमध्ये मी ओली मिरची घातली आहे, त्या अंदाजाने आपण मिरची पावडर घालायची, जिरा पावडर घालते, धना पावडर घालते, सफेद तीळ घेतले आहेत ना ते घालते, साधारण 1 टीस्पून एवढे घालते। हे आलं, लसूण आणि मिरची क्रश करून घेतलं आहे ना ते घालते। चिंचेचा कोळ आणि त्याच्यातच गूळ मिक्स करून असं हे बघा वितळवून घेतलं आहे गूळ मी, त्याच्यातच ते घालते। ह्या अळूला तशी खास नसते अळवड्याच्या अळूला, पण आपण घालायचं सगळ्याच पानांना, असं कुठच्या तरी पानावर असू शकते ना, म्हणून आंबट घातलं की खाज येत नाही। हे घालते आणि चवीनुसार मीठ घालते। आणि हे मिक्स करून घेते। थोडंसं पाणी वापरणार आहे, एकदम ओलं करायचं नाही आहे। थोडंसं पाणी वापरून 2-3 टेबलस्पून एवढं पाणी वापरून मी गोळा करून घेते ह्याचा। अजून थोडं बेसन लागेल। थोडं बेसन घालते अजून, 1/2 वाटी एवढं, आणि मिक्स करून घेते। हे मी पूर्ण 2 वाट्या बेसन घातलेलं आहे आणि असा गोळा करून घेते मी। असं मी हे बघा मिक्स करून घेतलं आहे। 1 टीस्पून एवढं तेल घालते, कच्चं तेल आहे म्हणजे खुसखुशीत होईल एवढी। थोडस हाताला तेल लावते। एका बाजूला मी पाणी गरम करत ठेवलं आहे, जास्त सैल नाही, जास्त घट्ट नाही, असा
असं हे करून मिक्स करून घ्यायचं हे बघा. असं मी मिक्स करून घेतलं आहे. आता ह्याचे दोन रोल करणार आहे. एका बाजूला स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे. आता ह्याचे मी असे दोन रोल करून घेतले आहेत. हाताला तेल लावलं आहे. असे चांगले रोल करून ठेवायचे चपट असे. ह्याला तेलाचा हात लावून घेतला आहे. बघा असे मी दोन रोल केले. मध्ये थोडं अंतर ठेवलं आणि बाजूबाजूला हे रोल ठेवले आहेत. आता हे मी स्टीमरमध्ये पाणी उकळवत ठेवलं आहे. आता हे रोल बनवले आहेत ना ते ह्याच्यावर ठेवते आणि झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटं वाफवून घेते. आता 15 मिनिटं झालेली आहेत. आता बघूया. बघा चांगलं उकळलेलं आहे. असं असे सुरी घालून बघायची. सुरीला चिकटलं नाही म्हणजे हे बघा शिजलेलं आहे. आता मी गॅस बंद करते आणि पूर्ण थंड करून घेते. पूर्ण थंड करून घ्यायचा मग वड्या चांगल्या पडतात. हे आता रोल मी पूर्ण थंड करून घेतले आहेत. हे बघा आता हे कापून घेते मी. तर सुरीला तेलाचा हात लावते. एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं आहे. असे मी दोन्ही रोल कापून घेतलेले आहेत. एका बाजूला तेल गरम करत ठेवलं आहे. आता तळून घेऊया. आता हे तेल गरम झालेलं आहे. आता हे झालेले आहेत. आता मी काढून घेते. मध्यम गॅसवर असे तळून घ्यायचे. आता मी डीप फ्राय केले आहे. शॅलो फ्राय केले ना तरी चालेल. एकदम खुसखुशीत आणि खमंग होतात. अशा मी सगळ्या वड्या तळून घेते. ही कापलेल्या पानांची अळूवडी तयार आहे. अशी माझ्या पद्धतीने करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.